विद्यार्थ्यांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅप्टर 5 ऑसिलेशनमधला पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20 सोल्युशन. सो क्वेश्चन काय आहे पहा. टू पॅरेलल SHMs रिप्रेझेंटेड बाय X1 5 sin 4πt + 5/3 सेंटीमीटर आणि दुसरा दिला आहे X2 ते सुपर इम्पोज झाले एका पार्टिकलवर, त्यामुळे त्या दोघांचा आपल्याला रिझल्टंट SHM मिळणार. तर त्या रिझल्टंट SHMचा ॲम्प्लिट्यूड आणि इपॉक काय असेल असं या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा ह्या ज्या दोन इक्वेशन आहेत ह्या आपण गिवनमध्ये लिहून घेऊ आणि त्यांना इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 असे देऊ. ओके, सो X1 इक्वेशन 1 दिली, X2 इक्वेशन 2. ओके, सो आपल्याला काय काढायचं आहे, तर ॲम्प्लिट्यूड म्हणजे कॅपिटल A इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि इपॉक म्हणजे डेल्टा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या दिलेल्या दोन इक्वेशन्स आहेत त्याला आपल्या स्टँडर्ड SHMच्या इक्वेशनसोबत कम्पेअर करू. सो ही पहिली इक्वेशन X1 इज इक्वल टू A1 sin ωt + α1 आणि ही दुसरी इक्वेशन X2 इज इक्वल टू A2 sin ωt + α2 रिस्पेक्टिवली. म्हणजे या एकला ह्या X1 सोबत कम्पेअर करायचं आणि ह्या नंबर 2 ह्या X2 सोबत कम्पेअर करायचं, म्हणून हा रिस्पेक्टिवली वर्ड इथे आपण वापरलेला आहे. ओके, सो आपल्याला काय मिळेल बघा. सो X1 या X1 सोबत कम्पेअर केल्यावर आपल्याला मिळेल A1 इज इक्वल टू 5, ओके, आणि α1 इज इक्वल टू 5/3. तसंच A2 इज इक्वल टू काय मिळेल 3 आणि α2 इज इक्वल टू 5/4. म्हणजे A1ची व्हॅल्यू 5, α1 5/3, A2 3, α2 5/4. सो ह्या चार व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या. ह्या चार व्हॅल्यूजचा यूज करून आपल्याला पुढे ह्या दोन म्हणजे ॲम्प्लिट्यूड आणि इपॉक काढायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काढू ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट SHM, ज्याचा फॉर्म्युला असतो अंडररूट A1² + A2² + 2A1A2 cos α1 - α2. आता ह्या व्हॅल्यूज या ठिकाणी सबस्टिट्यूट करायच्या. 5² + 3² + 2 × 5 × 3 cos π - 3 - π - π/4. ओके, सो 5² 25, 3² 9, 2 × 5 = 10 × 3 = 30. कॉस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 4π - 3π / 4³ = 12. ओके, सो 25 + 9 = 34 + 30 cos, ह्या दोघां सबट्रॅक्शन π / 12. आता इथे थोडे काळजीपूर्वक बघायचं, मोस्ट स्टुडंट काय करतात, 34 + 30 = 64 करतात, बट ॲक्च्युली धीस 30 इज विथ अटॅच विथ द कॉस. सो या π/12 आपण सगळ्यात पहिल्यांदा डिग्रीमध्ये कन्वर्ट करू. पाय म्हणजे 180/12, दॅट इज 15 डिग्री. आता ही व्हॅल्यूज काढण्यासाठी तुम्हाला यूज करावं लागेल लॉग टेबल. नॅचरल लॉगमध्ये कॉसचं पेज तुम्हाला काढायचं, नॅचरल कॉसचं, 15 रो आणि 0 कॉलम, ज्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 0.9659. ओके, सो या व्हॅल्यूनी 30 मल्टिप्लाय करायचं. ओके, सो तुम्हाला प्रोडक्ट मिळेल 28.98 आणि 34 याला ॲड करायचं. सो तुमचा स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू येईल 62.98. याचा स्क्वेअर रूट कसा काढायचा मी याच्या अगोदर पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ओके, ते मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. सो याचा स्क्वेअर रूट निघेल तुमचा 7.936. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला ॲम्प्लिट्यूड मिळाला. आता आपला नेक्स्ट टार्गेट राहील डेल्टा, म्हणजेच इपॉक काढायचा. सो इथेसुद्धा तुम्हाला स्टँडर्ड इक्वेशन वापरावी लागेल इपॉकची. डेल्टा इज इक्वल टू टॅन इनवर्स A1 sin α1 + A2 sin α2 / A1 cos α1 + A2 cos α2. आणि व्हॅल्यूज आपण मगाशीच कम्पेअर करून काढलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज इथे सबस्टिट्यूट करू प्रत्येकाच्या. सो आता इथे ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यूज यायच्या माहीत पाहिजे. sin π/3 व्हॅल्यू √3/2, sin π/4 व्हॅल्यू 1/√2, cos π/3 1/2, cos π/4 1/√2. आता यांचं प्रोडक्ट, यांचा प्रोडक्ट, यांचा प्रोडक्ट आणि यांचा प्रोडक्ट पहिल्यांदा सॉल्व करून घेऊ. 5 × √3/2, 3 × 1 म्हणजे 3/√2, त्याच्यानंतर 5/2 आणि नंतर 3/√2. ओके, सो इथे वर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2 × √3, √3 × √2, √6 + 6/√6. ओके, 2√2 कॅन्सल. सो 5√6 + 6/√2 + 6. ओके, सो आता √6 व्हॅल्यू पुन्हा स्क्वेअर रूटचा यूज करून काढू आपण, 2.449 आणि √2 व्हॅल्यू 1.414. ओके, यांचा प्रोडक्ट करू आणि ॲडिशन करू. सो 18.245/13.07. इथे लॉगचं कॅल्क्युलेशन करावं लागेल तुम्हाला, याचा लॉग मायनस याचा आलेल्या उत्तराचा अँटीलॉग. सो त्या अँटीलॉग काढून त्याचं जे उत्तर येईल दॅट इज 54° 23' हे तुमचं फायनल ॲन्सर राहील. ओके, सो धिस इज युअर इपॉक.
अशा प्रकारे आपण ऍम्प्लिट्यूड आणि इपॉक यामध्ये काढला. प्रॉब्लेम समजला असेल तर लाईक नक्की करा, आणि जर कुठे अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. थँक्यू.